सोनालीला घेऊन येणार ही बातमी पुण्याच्या पेपरमध्ये छापून आली आणि त्याच दिवशी केव्हा येणारे लोकांना समजलं आणि कॅफेच्या गुडलक चौकामध्ये इतकी गर्दी झाली की दुतर्फा गर्दी लोकांची झाली. ती येणार म्हणून लोक वाट पाहत होते आणि कोणीतरी प्रत्येकजण एकमेकाला विचारत होते की कोण येणार आहे एवढी गर्दी का. कोणी एकमेकाला सांगत होते की सिहीन येणार आहे. सिहीन येणार मग उघड्या मोटारीतून? असा लोकांना प्रश्न पडला. मग लोक म्हणाले हो मग आम्ही ते खोटं सांगतो आहे का म्हणूनच आम्ही थांबलो आहे ना. असं त्यांचं बोलाबोली सुरू झाली. प्रत्येकजण टाचावर करून मानावर करून बघत होते. सोनाली आली. सोनालीला पाहण्यासाठी लोकांची उत्सुकता वाढली होती. त्यांनी सोनालीला आवारातच लोकांना पाहण्यासाठी आवारात सोनालीला आणि रुपालीला सोडलं होतं. प्रत्येक कोणी तिला दूध आणलं होतं, कोणी अंडी आणली होती आणि लोक प्रत्येकजण बघत होते. डॉक्टर पण खूप थकले होते म्हणून ते झोपी गेले पण त्यांना काही झोप येईल. लोकांचं सारखं बघ्यांची गर्दी वाढू लागली. पेशवे पार्कमध्ये सकाळपासूनच मुलांची गर्दी, लोकांची गर्दी सोनालीला पाहण्यासाठी. तिच्याबरोबर रुपाली पण होती. डॉक्टरांच्या मनामध्ये खूप प्रश्न होते की आता आपण सोनालीला सोडून जाणार पण सोनालीला सोडायचं कसं, ती आपल्यापासून दूर कशी जाणार. पण हे करणं तर आवश्यकच होतं. त्यांनी तिच्या गळ्यात असलेली साखळी आणि मानेतला पट्टा काढून घेतला आणि आता तिला पिंजऱ्यात सोडायचं. पण डॉक्टरांचंही अजून मन होत नव्हतं. डॉक्टरांनी तिला पिंजऱ्यात सोडलं. डॉक्टर बाहेर आले की ती परत बाहेर यायची. तिला आत सोडलं की ती आत द्यायची. असं दोन चार वेळा चालू झालं. पण आता मात्र तिला फसवायलाच हवं होतं आणि तिला फसवूनच पिंजऱ्यामध्ये कोंडणं गरजेचं होतं. म्हणून मग डॉक्टरांनी काय केलं की आधी रुपालीला पिंजऱ्यामध्ये पाठवलं. मग तिच्या पाठोपाठ सोनाली आपोआप गेली. सोनाली गेली पण परत ती रुपालीच्या मागे बाहेर आली. असं 2-3 वेळा झालं. आता मात्र खरंचच गरज होती आणि लोकांच्या गर्दीमुळे, लोकांच्या बघण्यामुळे ती सोनालीसुद्धा खूप गांघळून गेली होती. त्यामुळे डॉक्टरांनी काय करावं सुचत नव्हतं. त्याच्याने त्यांनी मग आधीच ते डॉक्टर थकलेले होते. त्यांनी मग सकाळी कमिशनरला फोन केला. सोनाली आली आहे म्हणून कमिशनरने तिचा औपचारिक स्वीकार केला. टाळ्यांचा गडगडाट झाला. खूप गर्दी जमली होती आणि अशा गर्दीमधून आता सोनालीला पिंजऱ्यामध्ये सोडायचं ह्याचंच डॉक्टरांना खूप दुःख होत होतं. अण्णासुद्धा कसे बसे त्यांचे अश्रू अनावर झाले होते आणि ते अश्रू आवरून ते थांबले होते. दुःखाचा एक कर एक आवंडा डॉक्टरांनी गेला आणि आता मात्र तिला फसवून कोंडायचं हे गरजेचं होतं. त्यांनी तिला पाठवलं. रुपालीला आत पाठवलं. दरवाजा लावून घेतला. हळूच पिंजऱ्याचा दरवाजा उघडला आणि रुपालीला बाहेर घेतलं आणि पटकन दरवाजा लावून घेतला. सोनालीच्या लक्षात आलं की काहीतरी वेगळं आपल्याबद्दल करतायत. आपल्यासाठी आपल्याबरोबर काहीतरी वेगळं घडतंय. ती इकडे तिकडे नुसती पिंजऱ्यामध्ये वेऱ्या झऱ्या घालू लागली. तिला बाहेर यायची धडपडत होती. ती अण्णांना बघत होती, डॉक्टरांना बघत होती, डॉक्टरही तिच्याकडे पाहत होते पण आता इलाज नव्हता. अक्षरशः जड अंतःकरणाने त्यांनी सोनालीला पिंजऱ्यात पाठवलं. पिंजऱ्यापासून ते दूर झाले. मागे वळून काही पाहायची त्यांची परत अश्रू अनावर झाल्यामुळे ते खूप तसेच तिथे उभे राहिले. 2 मिनटं ते तिथे थांबले आणि पुढे आले. नंतर मात्र ते खूप बेचैन होते, अस्वस्थ होते. कारण एका हिंस्त्र सिहिणीला त्यांनी घरच्या सदस्यांसारखं लळा लावला होता. त्यांची शिकार म्हणून त्यांनी तिला घरी आणलं नव्हतं. इतर प्राण्यांप्रमाणेच तिला लळा लावायचं. आणि इतके दिवस घरामध्ये सोनाली रुपाली अशा दोघीजणी खेळत होत्या पण कधीतरी त्यांना तिला पिंजऱ्यामध्ये सोडणं गरजेचं होतं. कारण आता ती मोठी होत चालली होती आणि जास्ती आता घरामध्ये तिला थांबवणंसुद्धा शक्य नव्हतं. म्हणून मग डॉक्टरांना हा निर्णय घ्यावा लागला आणि मग ते मूक मनाने बाहेर आले. परत एकदा त्यांनी सोनालीकडे पाहिलं आणि जड अंतःकरणाने अण्णांना घेऊन ते बाहेर आले आणि मोटारीत बसले आणि घराची वाट त्यांनी धरली. जड अंतःकरणाने सोनालीलाच त्यांनी निरोप दिला.